नमस्कार, मी रश्मी, शालिनी प्लस बातमीपत्रात आपलं स्वागत करते. सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ, डिझेलचे दर जैसे थे. शेअर बाजारात मोठी पडझड, सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला. गणेश विसर्जनानिमित्त उद्या 3 मार्गावरील मेगा ब्लॉक रद्द, भाविकांचा प्रवास सुखरूप होण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय. लोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार बच्चू कडू यांचा पण. आणि उस्मानाबादच्या इंग्रजी शाळांच्या तपासणीत आढळल्या त्रुटी, 2 शाळांची मान्यता रद्द करण्याची मागणी. आता पाहूया सविस्तर वृत्त. पेट्रोलच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पेट्रोल प्रतिलिटर 11 पैशांनी महागला आहे. पेट्रोलच्या दरात जरी वाढ झाली असली तरी देखील डिझेलचे दर मात्र स्थिरच आहेत. राजधानी नवी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर 82.44 रुपये झाले आहे, तर डिझेलची किंमत प्रति लिटर 73.87 रुपये झाली आहे. शुक्रवारी पेट्रोल प्रति लिटर 15 पैशांनी वाढलं होतं. डिझेलचे दर 2-3 दिवसापूर्वी जे होते तेच आजही आहेत. डिझेलचा प्रति लिटर दर हा आजही 78.42 रुपये इतकाच आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. गेल्या 3-4 दिवसांपासून डिझेलचे दर वाढलेले नसले तरी त्याआधी मात्र 2 आठवड्यात डिझेलच्या दरात जवळपास 1.5 रुपयांची वाढ झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. मुंबई शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढउतार पाहायला मिळाली आहे, त्यामुळे सेन्सेक्स तब्बल 1000 अंकांनी पडला आहे. जागतिक बाजारात सर्वत्र पडझड दिसत असून त्याचे परिणाम मुंबई शेअर बाजारावरही झालेले आहे. शेअर बाजारात अचानक विक्रीचे प्रमाण लक्षणीय पद्धतीने वाढल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्सचे दिवाळी निघल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शुक्रवारी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ उतार पाहायला मिळाली. काही बँका आणि गृहनिर्माण कंपन्यांच्या शेअर्सची मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्यामुळे सेन्सेक्सने 1100 पेक्षा जास्त अंकांनी पडला. मार्केट बंद झाले त्यावेळी सेन्सेक्स 279.62 अंकावह होता. आज सेन्सेक्स 36841.60 अंकावर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी 91.25 अंकांनी घसरून 11143.10 अंकावर बंद झाला. तज्ज्ञांच्या मते क्रूड ऑइलच्या वाढत्या किमती, डॉलरच्या तुलनेत रुपयातील कमजोरपणा आणि जागतिक शेअर बाजारातील घसरण यामुळे शेअर मार्केटमध्ये ही स्थिती पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. रविवारी म्हणजेच उद्या रेल्वेने मेगा ब्लॉक रद्द केला आहे. रेल्वे मार्ग दुरुस्तीसाठी दर रविवारी हा मेगा ब्लॉक घेण्यात येतो, पण प्रवाशांची गैरसोय, मुंबईत गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मध्यसह हार्बर, ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरातील प्रमुख रस्त्यांवरून श्रींची विसर्जन मिरवणूक मार्गस्थ होते. उद्या गणेश विसर्जनानिमित्त मोठ्या प्रमाणात भाविक घराबाहेर पडत असतात. मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचा खोळंबा होऊ नये म्हणून मेगा ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकाच वेळी अनेक रूपात असलेल्या लाडक्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी विसर्जनाच्या दिवशी दुतर्फा रांगा लागतात, त्यामुळे लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून विसर्जन मिरवणुकीनंतर भाविकांचा प्रवास सुखरूप व्हावा यासाठी तिन्ही मार्गावरील ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी जालन्यातून लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांना साले म्हणून संबोधणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा पराभव करूनच जालन्यातून परत येऊ असा पण बच्चू कडू यांनी केला आहे. रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांआधी शेतकऱ्यांना साले म्हणून संबोधलं होतं. त्यांनी संबोधलेल्या या वाक्याचा आमदार बच्चू कडू यांनी जाहीर निषेध केला होताच. तर शेतकऱ्यांना साले संबोधणाऱ्या दानवेंच्या विरोधात आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी लोकसभा निवडणूक लढवू असंही त्यांनी जाहीर केलं होतं.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जालना मतदार संघातून आमदार बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीला सुरुवात केली आहे. दानवे यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असं बच्चू कडू म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. उस्मानाबादच्या इंग्रजी शाळांच्या तपासणीत अनेक त्रुटी आढळल्या आहेत, त्यामुळे या शाळांची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी शिक्षण उपसंचालक लातूर यांच्याकडे उस्मानाबाद शिक्षणाधिकाऱ्यांनी केली आहे. जिल्ह्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी शिक्षणाचा बाजार मांडला असेल, पालकांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक करत आहे. याबाबत मनसे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी शिक्षण विभाग, जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने शिक्षण विभागाने ग्रीनलँड आणि अभिनव इंग्लिश स्कूल यांची तपासणी केली. या तपासणीत शाळेत पात्रतेप्रमाणे शिक्षक भरती नसणे, तपासणीवेळी अभिलेख उपलब्ध करून देणे, अतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यास मान्यता घेणे, खाजगी शाळा कर्मचारी सेवा शर्तीचे पालन न करणे अशा प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या. यामुळे शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद यांनी शालेय शिक्षण विभागाच्या 20 जून 2012 शासन निर्णयातील तरतुदींचा मुद्दा क्रमांक 10 आणि 11 प्रमाणे दोन्ही शाळेची मान्यता काढण्याची शिफारस शिक्षण उपसंचालक लातूर विभाग यांच्याकडे केली आहे. शालिनी प्लससाठी अनंत साखरे, उस्मानाबाद. गणेशोत्सवाच्या काळात अनेक सेलिब्रिटी नेते मंडळी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. अभिनेता आदेश बांदेकरांनी पत्नी सुचिता बांदेकर सह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करून दर्शन घेतले. यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील सर्व प्रमुख देवस्थानांनी एकत्रित येत काही विधायक उपक्रम करता येईल का याविषयी बाप्पाकडे मागणं मागितल्याचं आदेश बांदेकर यांनी सांगितलं. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन झाल्याने अत्यंत आनंदी झाल्याची भावना ही त्यांनी व्यक्त केल्या. आणि खूपच छान वाटतंय की दगडूशेठ हलवाईच्या गणपतीला आपल्याला यायला मिळालं, याच्यासारखं दुसरं भाग्य नाही. सो मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. खरंच आहे, जगभरातला हा प्रसिद्ध असलेला पुण्यातला गणेशोत्सव आणि आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती याच्या दर्शनाला येण्याचं आनंद आम्ही सगळ्या शिवसेना चित्रपट सेनेच्या वतीने सगळे कलाकार इथे आलेले आहेत. आणि मला असं वाटतं की ह्या सगळा आनंदाचा हा उत्सव आहे. आणि अशा वेळेला नुकतीच आमची सगळ्या देवस्थानांची एक बैठक आम्ही म्हणजे आधी एक चर्चा केली. लवकरच आम्ही सगळी जी प्रमुख देवस्थानं आहेत सिद्धिविनायकाच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करणार आहोत की सगळ्यांनी आपण एकत्र एक बसून आपल्याला काही गोष्टी करता येतील. मग वारी मार्ग असेल, त्याचबरोबर काही रुग्णांचा विषय असेल, तर आपल्याला एकत्रित बसून आपल्याला काय करता येईल अशा पद्धतीचा एक संकल्प सगळ्यांनी करण्याचा एक विचार आहे. आणि त्या दृष्टीने लवकरच आम्ही सगळी देवस्थानं ही एकत्र येऊन काहीतरी करण्याचा नक्की मनोदय आहे. आणि त्यासाठी बाप्पांनी आशीर्वाद द्यावा आणि जितकी म्हणून सेवा आमच्याकडनं करून घेता येईल तेवढी सेवा करावी, करून घ्यावी, हीच या गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे. शालिनी प्लससाठी स्नेहा गवळी, पुणे. जातपात आणि धर्माचे अडथळे दूर करून स्वातंत्र्य चळवळीत आधारस्तंभ ठरलेल्या कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील यांचा आज स्मृती दिन. पाहुयात त्यांचा जीवन प्रवास. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी जैन कुटुंबात झाला. सांगली जिल्ह्यातील एतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव होय. त्यांचे पूर्वज कोल्हापूर जवळील जैन नादनी मठाचे भट्टारक पट्टाचार्य. भाऊराव यांच्या आईला इतर जातीचीच नव्हे तर ब्राह्मणांची शिवाशिव देखील चालत नसे एवढे हे कर्मठ घराणे होते. असे असले तरी भाऊराव लहानपणापासूनच बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. त्यांचे बालपण कुंभोजमधील अस्पृश्य मुलांच्यात खेळण्यात गेले. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा आणि इतरही काही गावात झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजश्री शाहू महाराजांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रभाव पडला. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षण प्रसार करण्यासाठी रयत शिक्षण संस्था स्थापली.
भाऊरावांनी मागास आणि गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून कमवा व शिका ही योजना सुरू करून मोठे काम केले. ते ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातही सहभाग होता. महाराष्ट्राच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्र शासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. पुणे विद्यापीठाने त्यांना इसवी सन 1959 मध्ये सन्माननीय डी.लिट ही पदवी दिली होती. हरा महाजनी यांनी महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन या यथार्थ शब्दात कर्मवीरांचे वर्णन केले आहे. सातारा येथे कर्मवीरांचे समाधी स्थान आणि कर्मवीर स्मृती भवन आहे. तेथे भाऊराव पाटलांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत. अशा या शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या आधुनिक भागीरथ यांचा आज स्मृतिदिन. डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांना शालिनी प्लस कडून विनम्र अभिवादन. पुण्यातील गणेशोत्सव सर्वश्रुत आहे. या गणेशोत्सवातील गणेश मंडळांनी अनेक सामाजिक उपक्रमही केले असून त्याचा आदर्श इतर गणेश मंडळांनी घेतला आहे. या वर्षीच्या रविवारी होणाऱ्या मिरवणुकीचा वेळ वाचावा यासाठी सर्व मानाच्या गणेश मंडळांनी ढोल पथके ही बेलबाग चौकापासून पुढे मार्गस्थ करण्याचा निर्णय घेतला आहे. पथकांच्या या निर्णयामुळे काहीसा वेळ वाचणार असून पोलिसांनाही याची मदत होणार आहे. कसबा मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी संकल्पना मांडल्यानंतर सर्व चारही मानाच्या मंडळांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. याबद्दल पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये ढोल पथकांची संख्या मर्यादित ठेवण्यात आली असून प्रत्येक आवर्तन हे 3 मिनिटापेक्षा जास्त वेळ वाजवता येणार नाही असंही या बैठकीत ठरवण्यात आलं आहे. पारंपरिक गणेशोत्सव साजरा करणं हे पाचवी मानाच्या मंडळाचं वैशिष्ट्य आहे. गणेशोत्सवातला परमोच्च क्षण म्हणजे विसर्जन मिरवणूक. 2 दिवसावर विसर्जन मिरवणूक आलेली आहे. आम्ही सर्व पाचवी मानाच्या गणपतीच्या मंडळाच्या अध्यक्षांनी आणि पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला आहे की जेणेकरून ही मिरवणूक जास्तीत जास्त लवकर पद्धतीने सुसूत्रतेने कशी साजरी होईल आणि कशी संपन्न होईल त्याच्यासाठी आम्ही काही रचना केलेल्या आहेत. आम्ही आमची कुठलीही पथकं ही टिळक पुतळ्यापाशी न लावता आम्ही बेलबाग चौकीत लावणार आहोत आणि आमच्यामध्ये साधारण 15 मिनिटांच्या अंतराने सगळे गणपती लक्ष्मी रोडवर येण्याचा प्रयत्न करणार आहे. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. बीड मधील अंबाजोगाई येथे योगेश्वरी गणेश मंडळाच्या वतीनं श्रमदानाचे महत्व पटवून देणारा देखावा सादर करण्यात आला. खोलवर गेलेली पाण्याची पातळी, वेळेवर न पडणारा पाऊस, त्यामुळे होणारी नापिकी, दुष्काळ यावर प्रकाश टाकणारा हा देखावा सादर केला असून त्यावर कशी मात करता येईल याचाही येणाऱ्या भक्तांना विशेष संदेश देण्यात आला. मराठवाडा म्हटलं की त्याचा दुष्काळ पाचवीला पुजलेला हे आपण आजपर्यंत जाणतो पाहत आलो. गेल्या 5 ते 6 वर्षापासून दिवसेंदिवस पाऊस कमी होत असताना अनेक अडचणी आणि संकटे मात्र वाढतानाच दिसत आहे. सतत नापिकी, कर्जाचा डोंगर यामुळे बळीराजा पूर्ण वाकून गेला आहे. सर्व मार्ग बंद झाले असे समजून आत्महत्येसारखे हत्यार उपसणं आपण पाहतो. पण मंडळी, कुठल्याही संकटाचे सर्व मार्ग बंद नसतात हे आपण ओळखले पाहिजे. असाच एक आशेचा किरण घेऊन आमिर खान आणि भटकळ बंधू समोर आले. वॉटर कप आणि पाणी फाउंडेशनची त्यांनी स्थापना करून गावागावात सर्वे केला. गावात श्रमदानाचे महत्त्व पटवून श्रमदानातून गावचा विकास, पाण्याचा प्रश्न कसा सुटतो हे महत्त्व पटवून दिले. असा संदेश अंबाजोगाई येथील योगेश्वरी गणेश मंडळाच्या वतीने देण्यात आला. पूर्वी भयान अवस्था जी असायची मराठवाडा विभाग महाराष्ट्रात असेल किंवा मराठवाड्यात असेल अशी भयान अवस्था असायची की जे पाणी पडलेलं असायचं ते वाहून जायचं, साठवण नाही व्हायची, शेतं हे ते सगळे पाणी समुद्रानं नद्या नाल्यां मिळून समुद्रात जायचं. त्या आता ह्या ज्या संकल्पना चालू झालेल्या आहेत, आमिर खान असतील, भटकर साहेब असतील, ह्यांनी ज्या संकल्पना चालू केल्या आहेत वॉटर कप माध्यम किंवा पाणी आडवा पाणी जिरवा ह्या सगळ्या संकल्पना ज्या आहेत ह्या राबवण्यासाठी जे सगळे पूर्ण अवकाळ प्रयत्न चालू आहेत, जे शेतकरी चिंताग्रस्त आहेत अशा प्रकारच्या ह्या सगळ्यांना मात करण्यासाठी कसं आपल्याला आपलं मराठवाडा महाराष्ट्रमुक्त हिरवंगार करता येईल, ग्रीन पट्टा करता येईल ह्यासाठी ह्या संकल्पना आपण राबवत आहोत. आम्ही एक आमच्या मंडळाच्या माध्यमातून एक छोट्याशा डेमोसारखा आम्ही एक प्रोत्साहन जे की शहरी भागातल्या लोकांना पण समजावे की काय करता येईल, काय करता येईल पाणी वाढवण्यासाठी, पाण्याची पातळी वाढवण्यासाठी. आता ही पाण्याची पातळी पूर्वी अशी लहान असायची, कमी असायची, आता हे वाढवण्यासाठी आपल्याला काय करता येईल भविष्यात, जसे हे कामं सगळे जलसंधारणाचे चालू आहेत त्यासाठी आम्ही एक अशा प्रकारचा
एक वॉटर कप किंवा ते भटकर साहेबान जसं जसं काही सुचवलेलं आहे त्या पद्धतीनं आम्ही बंधारे म्हणा आणि वॉटर कपचे पाणी आडवा पाणी जिरवाच्या माध्यमात सोस खड्ड्या टाईप जे आम्ही नाल्या करणं ज्याच्यात पावसाचं पाणी पडलेलं पूर्ण तिथं आडावं थांबावं ह्या पद्धतीनं आम्ही असे एक प्रकार केलेले आहेत बंधारे. विहिरीला पाणी किती वाढलं किती झालं आणि प्रत्येक ठिकाणी बंधारे करणे डोंगरावर जिथं पाणी जिथं थांबता येते थांबवता येते ते थांबवणे आणि ते पाणी पूर्ण मुरून जीवन जी पातळी जी वाढवण्याचा प्रयत्न करायला आहे तो सक्सेस होत दिसत आहे. अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी जर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ग्रामीण भागात प्रत्येक गावोगावी जर राबवल्या तर काही ह्या गोष्टीला काही वेळ लागणार नाही की मराठवाडा महाराष्ट्र हा ग्रीन पट्टा म्हणून ओळखला जाईल. शालिनी प्लस साठी नंदकुमार पांचाळ अंबाजोगाई बीड. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. अप्पा ही चिठी खाणं कसं चबाती आहे. सुबह सुबह शुरू. अप्पा ये वहाँ दिखती क्यों नहीं. दिखती है बेटा कभी कभी दिखती है. ये पहिया चलता कैसे है. माँ को आपकी तरह मुझे क्यों नहीं होती. अप्पा दिन में तारे क्यों नहीं दिखते. अप्पा अप्पा बोलो ना. आके बोलता हूँ पक्का. घर जा. अप्पा अप्पा ये पेड़ की इधर. सुबह शाम सवाल पे सवाल. अरे इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते. गरीब आदमी है साहब कहाँ से पढ़ाएगा. इसे सरकारी स्कूल भेजो ना. अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार. अप्पा अब तो मेरा पढ़ना पक्का. हाँ पक्का. अप्पा ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है. कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना. सांभर चाहिए तो. शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार. अब पढ़ना पक्का. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आता पाहूया पुढील वृत्त. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत अजनडोह ते पोंदवडी पर्यंतच्या रस्त्यासाठी 5,11,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचा शुभारंभ आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. सन 1972 पासून प्रलंबित असलेला अजनडोह पोंदवडी या 6 किलोमीटर रस्त्याचा प्रश्न सोडवण्यात यश आलं असून या भागातील शेती आणि दळणवळण संदर्भातील अडचणी दूर होतील असे प्रतिपादन शिवसेना आमदार नारायण पाटील यांनी केलं. मुख्यमंत्री पेयजल योजनेचं विधानभवनाची काम करतो त्याला संध्याकाळी जिल्हा परिषद सदस्य म्हणजे 39,000 मताचं निवडून आलेला माझ्यासारख्या कार्यकर्त्या सभांना असतो ते ह्याच्याबद्दल मात्र त्याचं काय आम्ही 68 जण निवडून आलो. आम्ही 68 जणांनी ठरवलं की आमचा मॉनिटर करून टाकायचा. तिथे मॉनिटर जरा पैशावाला होता जवळ जवळ मित्रांनो 42 TMC पाणी ते पदवे मार्गी समोरामध्ये सोडलं जात. त्याच्यावर आता शासनाने एक कमिटी नेमलेली त्या कमिटीच्या मार्फत त्याला अभ्यास चालू आहे. अधिकारी लोक आहेत आणि ते पाणी उजनीत घ्यायचं आणि त्याच्यानंतर 14 TMC पाणी मराठवाड्याला द्यायचं आणि उर्वरित जे काही जमा असेल तो 28-28 TMC पाणी राहते ते करवा तालुका असेल जामखेड तालुका असेल कर्ज जामखेड असेल करमा आणि इंदापूर एवढ्या 4 तुम्हाला सांगतो तालुक्यासाठी हे पाणी भविष्य काळामध्ये वाटप होणार आहे आणि भविष्य काळामध्ये या पाण्यातलं कमीत कमी
यावेळी पंचायत समिती सभापती शेखर गाडे, बाजार समिती संचालक शिवाजीराव बंडकर, संग्रामसिंग राजे भोसले आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. शालिनी प्लस साठी शीतलकुमार मोटे, करमाळा. गणेशोत्सवानिमित्त माजी मंत्री खडसे यांनी मुक्ताईनगर येथील जय मातृभूमी मंडळाला भेट दिली. त्यांनी गणरायाचे दर्शन घेऊन ते आरतीतही सहभागी झाले. गणेश उत्सवात घरोघरी गणपतीची स्थापना तर केली जाते, मात्र लहान मोठे मंडळातही गणेशाची स्थापना करून 10 दिवस गणरायाची पूजा अर्चा केली जाते. तसेच भाविकही मोठ्या संख्येने मंडळांना भेट देत गणरायाचे दर्शन घेण्यासाठी येतात. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी देखील यांच्या मुक्ताईनगर येथील जय मातृभूमी मंडळाला भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी ते गणेशाच्या महाआरतीत सहभागी झाले आणि सर्वत्र सुखशांती नांदावी, दुष्काळ दूर व्हावा, सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी बाप्पांनी उभे राहावे अशी प्रार्थना यावेळी त्यांनी गणपतीला केली. मातृभूमी गणेश मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी गणेशाची आरास आणि गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केलेली आहे. हजारो भाविक या ठिकाणी या 10 दिवसामध्ये येतात. दिवसेंदिवस या ठिकाणी येणाऱ्यांची संख्या वाढते आहे आणि मीही दरवर्षी या ठिकाणी देवदर्शनासाठी येतो. गणपतीला आमची हीच गजाननाला विनंती आहे की आमच्या या राज्यामध्ये, या देशामध्ये समृद्धी असू दे, हे दुष्काळाचं संकट आहे ते लवकर दूर होऊ दे आणि सर्वसामान्य माणूस, गोरगरीब माणसापर्यंत या ठिकाणी आपला आशीर्वाद असू दे, त्या माध्यमातून प्रगती होऊ दे, एवढंच मी ईश्वरजन्य प्रार्थना करतो. शालिनी प्लस साठी रवी गोरे, जळगाव. 13 दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर वर्ध्यात रिमझिम पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला आहे. यंदा कापसाच्या पिकाला या पावसाचा मोठा फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात सुरुवातीला पावसाने दडी मारली, मात्र त्यानंतर दमदार सुरुवात केली आहे. शेतकऱ्याच्या कापूस, सोयाबीन, तूर या पिकांच्या पेरण्या होऊन पिके चांगले बहरत होते, यामुळे बळीराजाच्या आशा उंचावल्या आहेत. मागील वर्षी कापसाच्या पिकावर आलेल्या बोंडअळीने शेतकरी हवालदिल झाला असताना यावर्षी तर इंद्रदेवाची कृपा चांगली राहील आणि मागच्या वर्षी कापूस पिकाचे झालेल्या नुकसानीची भरपाई यावर्षी निघेल या आशेने बळीराजा शेतीवर जोमाने भिडला आणि त्यांच्या मेहनतीचं कापूस, सोयाबीन, तूर हे पीकही शेतात डोलू लागलंय. मात्र कापसाचे पीक फुलोऱ्यावर असताना आणि सोयाबीनच्या शेंगांचे दाणे भरण्याच्या वेळी पावसाने 7 सप्टेंबर पासून अचानक दडी मारल्याने कित्येक शेतकऱ्यांचे सोयाबीनचे पीक सुखायला लागले होते. यामुळे बळीराजाच्या राज्यात नैराश्य निर्माण झाले होते. ज्यावेळी पिकाला पावसाची नितांत गरज असताना पाऊस निघून गेल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र 13 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात 21 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजतापासून पावसाने रिमझिम सुरुवात केल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर हसू फुललं. आज 12-13 दिवसानंतर पाऊस आलेला आहे. एक आपला 11 वाजतापासून पाऊस सुरुवात झालेला आहे. त्या पाऊस जो नव्हता तर आमचे पिकं सगळे म्हणजे सुकायले लागले होते. पण ह्या पावसापासून आपल्या पराठी, सोयाबीन हे पीक कसं तरी भरेल असा माझा एक हेतू आहे. नंतर आता पाऊस आलेला आहे, आमचे मालं सुकायला लागले होते, ते आता सुकणार नाही. अशा कोणत्यातरी पद्धतीने सोयाबीन भरेल व कापसाला बोंड लागेल. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. करमाळा येथे आदिनाथ साखर कारखान्याची 2017-18 या आर्थिक वर्षाची सर्वसाधारण सभा पार पडली. कारखान्याचे चेअरमन संतोष पाटील यांनी अध्यक्षस्थान भूषवले. पाहूयात ही बातमी. सध्या शेतकरी अडचणीत आहे, कारण हुमनी अळीने ऊस पोखरला आहे, त्यामुळे किमान 2 एकर ऊस आपल्या कारखान्यात देणं गरजेचं आहे. यावेळी मान्यवरांनी म्हटलं की भविष्यात सभासदांचे आणि कामगारांच्या हितासाठी आपण कटिबद्ध आहोत, तसेच कारखान्याचे कामकाज करताना कुठलेही राजकारण करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी खेळीमेळीच्या वातावरणात कारखाना साईटवर सभा संपन्न झाली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन संतोष पाटील होते. दिग्विजय बागल, नानासाहेब लोकरे, बापूराव देशमुख यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. संचालक मंडळाने
जीबीची परवानगी मागच्या वेळेला घेऊनच कोर्ट केसेस दाखल केलेल्या आहेत. खरं म्हणजे ही दुर्दैवी बाब आहे. हे करण्याची इच्छा नसते. अजिबात वाटत नाही की आपल्याच कुठल्या तरी सभासदाला, आपल्याच कुठल्या तरी तोफे मातुसदाराला, आपल्याच कुठल्या तरी बंधूला ह्या पद्धतीनं कुठेतरी आपल्याशी आपल्याला बोलावं लागावं ही अजिबात इच्छा नसते. परंतु दोन दोन तीन तीन नोटिसेस घेऊन सुद्धा ज्या वेळेला त्याच्यामध्ये काहीच झालं नाही, वारंवार हा ऑडिट पॉईंट निघत राहिला, त्यावेळेला आम्हाला या निर्णयाप्रती यावं लागलं. तुमच्या कोणाची मन दुखावी असतील तर माझ्या संचालक मंडळाच्या वतीनं, आमच्या सगळ्यांच्या वतीनं मी तुमची माफी मागते. परंतु हा आकडा थोडा थोडका नाही. आपल्या कर्मचारी बंधूंचे जेवढे पगार राहिलेत तेवढे हे वसुले आहेत. म्हणजे इथं असं नाही की आधीला कुठेतरी वेगळ्या कारणाने अडचणीत आलं, हे पैसे दुसरीकडे डायव्हर्ट झाले म्हणण्यापेक्षा कुणाकडे तरी राहिलेत म्हणून कुणाची तरी द्यायची राहिलेत. ही भूमिका सुद्धा तुमच्यापैकी प्रत्येकाला लक्षात घ्यावी लागेल. ज्यांच्या ज्यांच्यावरती अशी वेळ आलेली आहे, जिथे जिथे असे केसेस आहेत, मी तुम्हाला मनापासून हात जोडून पाया पडून विनंती करते की हा विषय तटाला लावण्याचा अजिबात नाहीये. आपण बसूया, यात कुठलाही राजकीय विषय येणार नाही. प्रत्येकाला समान न्याय आहे. असं काही नाही की ह्याच गटावरती केसेस झाल्या, त्या गटावरती केसेस नाहीत झालेल्या. ए टू झेड सगळ्या नोटिसेस एकाच दिवशी एकाच खटक्यात एक साथ निघालेल्या आहे आणि ह्याला पर्याय नव्हता. शालिनी प्लस साठी शीतल कुमार मोटे, करमाळा. इस्लामपूर मधील नेरले येथील हर्ष लॉज आणि हॉटेल परवाना रद्द करून कायमस्वरूपी बंद करण्यात यावा यासाठी प्रांत कार्यालयासमोर दलित महासंघाच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. प्रांत कार्यालयासमोर दलित महासंघाच्या वतीने नेरले येथील हर्ष लॉज आणि हॉटेलचा परवाना रद्द करून कायमस्वरूपी बंद करण्यात यावे यासाठी निदर्शनात्मक बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी या आंदोलनात दलित महासंघाचे राज्य उपाध्यक्ष माननीय डॉ विजय चांदणे, राज्य कार्याध्यक्ष उत्तम चांदणे, UASA राज्य उपाध्यक्ष योहान मोरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. दलित महासंघाच्या वतीने इस्लामपूर प्रांत कार्यालयासमोर एक दिवसीय निदर्शनात्मक बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं. या बोंबाबोंब आंदोलनाचा विषय हा होता की नेरले या गावातील हर्ष नावाचं जे हॉटेल आहे, त्या हॉटेलमधील लॉजिंगमध्ये वेश्या व्यवसाय केला जातो आणि या वेश्या व्यवसायाने आजूबाजूच्या शालेय शिक्षण शिकणाऱ्या मुलींच्यावरती वाईट संस्कार घडत आहेत. या कारणास्तव या हॉटेलवरचा परवाना कायमचा रद्द करून हे हॉटेल कायमस्वरूपी बंद करण्यात यावं, या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने आज आंदोलन छेडण्यात आलं. ही मागणी ठेवत असताना येत्या काळात यावरती योग्य ती कार्यवाही प्रशासनाने न केल्यास रस्त्यावरची लढाई तीव्र करण्यासाठी दलित महासंघाचे कार्यकर्ते तयार असतील या ठिकाणी मी घोषित करतोय. शालिनी प्लस साठी भगवान देवकर, सांगली. पुण्यातील दौंड मधील खडकी येथे मामाकडे राहण्यास आलेल्या 20 वर्षीय तरुणीवर शेजारील राहणाऱ्या तरुणाने वारंवार अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत आशुतोष शितोळे याच्यावर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये आशुतोष शहाजी शितोळे असे अत्याचार करणाऱ्या तरुणाचे नाव असून त्याने पीडित तरुणीस फेब्रुवारी ते सप्टेंबर 2018 या दरम्यान उसाच्या शेतात ओढत बळजबरीने अत्याचार केला. तरुणीने घाबरून हा प्रकार कोणालाच सांगितला नाही. अखेर तरुणी 7 महिन्यांची गरोदर राहिल्याने या प्रकरणाला वाचा फुटली. या संदर्भात दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत. काल खडकी तालुका दौंड या ठिकाणावरून एक तक्रार आलेली आहे की एक पीडित 7 महिन्याची गरोदर आहे. तर तिने सांगितलं की ती खडकी येथे राहत असताना तिच्या ओळखीच्या मुलाने तिला दाब देऊन 7 महिन्यापूर्वी तिच्याबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि त्याच्यातून ती गरोदर राहिली. त्यानंतर तो मुलगा म्हटला की मी तुझ्याबरोबर लग्न करेल, तू काय कुठे तक्रार करू नये, म्हणून तिने कुठे तक्रार केली नाही आणि आता तो तिच्याबरोबर लग्नही करत नाही आणि तिला आता अशा अवस्थेमध्ये 7 महिन्याच्या गरोदर अवस्थेमध्ये सोडून दिलेलं आहे. त्याबाबत त्या महिलेची तक्रार घेऊन त्या मुलगा जो आहे आशुतोष शहाजी शितोळे खडकी याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंद केलेला आहे. तपास PSI मोहिते करत आहेत. शालिनी प्लस साठी सुशांत जगताप, दौंड. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाइन्स वर. पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ, डिझेलचे दर जैसे थे. शेअर बाजारात मोठी पडझड, सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला. गणेश विसर्जनानिमित्त उद्या 3ही मार्गावरील मेगा ब्लॉक रद्द, भाविकांचा प्रवास सुखरूप होण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय. लोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार,
बच्चू कडू यांचा पण. आणि उस्मानाबादच्या इंग्रजी शाळांच्या तपासणीत आढळल्या त्रुटी, 2 शाळांची मान्यता रद्द करण्याची मागणी. बातमीपत्रात वेळ झाली येथे थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.